तर यानंतरची बातमी आहे, गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात धनगर आरक्षणाबाबत येत्या 15 दिवसांमध्ये न्यायालयाचा निकाल येणार आहे अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये 3 जानेवारीपासून सुनावणी होणार आहे. धनगर आरक्षणाबाबत न्यायालयामध्ये लढाई सुरू आहे. पुढच्या 15 दिवसांमध्ये न्यायालयाचा निकाल लागेल अशी आशा आहे. 3 जानेवारीपासून सुनावणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरू होणार आहे. सरकारने आणि आपण सादर केलेले सर्व पुरावे हे धनगर समाजाच्या बाजूने असल्यामुळे आपल्याला आरक्षणाबाबत न्यायालयातून न्याय मिळेल असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे. या 3 दिवसांमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाची अंतिम सुनावणी ही मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे आणि त्यामुळे आम्हाला ठाम वाटतंय की सरकारनं तिथं आता जी काही मदत न्यायालयीन लढाईमध्ये पाहिजे होती ती माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी तिथं आणि मुख्यमंत्री महोदयाने दिलेली आहे. त्यामुळं आता आमचा सगळ्यांची आशा लागून राहिल्या की येत्या 15 दिवसांमध्ये धनगर समाजाच्या केसचा निकाल लागेल. आता निकाल काय लागायचा तर 99% आम्हाला गॅरंटी आहे की पुरावे सगळे आमच्या बाजूचे, त्यामुळं आमच्या बाजू निकाल लागेल.